खबर देखते हैं घुग्गुस की। घुग्गुस नगर परिषद के लिए सात आए नेताओं में घुग्गुस नगर परिषद घोषित होते ही दो दलों में बट गई है। घुग्गुस नगर परिषद का अंतिम अधिसूचना जारी होते एक बार घुग्गुस नगर परिषद बनाने का श्रेय लेने की होड़ मच चुकी है। दरअसल पालक मंत्री ने घुग्गुस नगर परिषद की घोषणा करते ही घुग्गुस कांग्रेस कार्यालय में आतिशबाजी व लड्डू बांटे। नाम बनाने का श्रेय लेने की कोशिश करते देख आनंद फानन सर्वदलीय स्थापना समिति के नेताओं ने ग्राम पंचायत परिसर में एकत्रित हुए और केक काटकर उत्साह मनाया। यही नहीं, शुक्रवार 1 जनवरी को चंद्रपुर में पत्रकार परिषद कर बताया कि घुग्गुस नगर परिषद बनाने का श्रेय किसी एक नेता व एक दल का नहीं है, क्योंकि जब ग्राम पंचायत चुनाव घोषित हुआ तब सभी पार्टियों व सामाजिक संगठनों ने चुनाव का बहिष्कार किया और अपना एक भी उम्मीदवार को ना उतारने का फैसला किया। घुग्गुस नगर परिषद के लिए चक्का जाम से लेकर मुंडन व अर्धनग्न आंदोलन कर महाविकास अघाड़ी सरकार को नव घोषित करने के लिए मजबूर किया। इसलिए घुग्गुस नब का श्रेय किसी एक नेता व एक पार्टी का न हो, घुग्गुस नगर परिषद बनाने का श्रेय गाँव के सभी राजनेता व ग्रामीणों को जाता है। घुग्गुस मधील सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समितीने जे गेल्या काय जे आंदोलन केलं त्याचं ते यश आहे आणि म्हणून हा जो अधिकार आहे नगरपालिका स्थापनेचा हा आमच्या सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समितीचा आहे। 23 डिसेंबरला घुग्गुस ग्रामपंचायतच्या प्रांगणावर घुग्गुस शहरामध्ये भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आरपीआय डीआरएसपी वंचित बहुजन आघाडी यंग चांदा ब्रिगेड सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन निर्णय घेतला की यानंतरचा लढा हा सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समितीच्या माध्यमातून लढायचा आहे आणि तेव्हापासून आम्ही आंदोलन शृंखला केली। मग घुग्गुस बंद असेल, चक्काजाम असेल, ठिय्या आंदोलन असेल, अर्धनग्न आंदोलन, मुंडन आंदोलन या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला। 8 दिवसांमध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी भेटीगाठी घेतल्या, गावातील जनतेने आम्हाला सहकार्य केलं आणि आज आपल्याला माहित असेल की महाराष्ट्रामध्ये 10 नगरपालिकेचा प्रस्ताव होता परंतु फक्त आणि फक्त घुग्गुस नगरपालिकेला दर्जा मिळाला। हे यश जर कुणाचं असेल तर घुग्गुसमधले जे आमचे सर्व पक्षाचे जे नेते मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व परिषद सर्व पक्षीय नगर परिषद स्थापना समिती केली हे त्यांचं यश आहे आणि यामध्ये आमच्या जिल्हा परिषदचे सभापती नितुताई चौधरी, पंचायत समितीचे उपसभापती भीषण कांद्रा आणि पंचायत सदस्य रंजिताताई आगदारी यांचं सुद्धा मोठं योगदान आहे की ज्यांनी शासनाला या नगर परिषदाचा होकार कळवला आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सांगतो हे जे यश आहे हे फक्त आणि फक्त सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समितीचं आहे।